नमस्कार छायाज रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असा डोसा। इनो सोडा दही असं काहीही न वापरता तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी हा डोसा झालाय। घरी उपलब्ध असलेलं साहित्य आपण यामध्ये वापरलंय आणि अगदी मस्त डोसा हा तयार होतो आणि याबरोबर छानशी चटणी सुद्धा आपण बनवणार आहोत। तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही वाटीने मोजणार असाल तर घरातली कोणतीही एक वाटी सेट करा आणि त्याने 1.5 वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्या। तर 1 कप घातला मी आणि ह्या 1/2 कप असं 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यानंतर यामध्ये 1/2 कप रवा घालायचा आहे। जो घरी आपण उपमा बनवण्यासाठी रवा वापरतो तोच रवा इथे मी वापरला आहे। आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत तर या भाज्या आपण यामध्ये घालूया। इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, किसलेला गाजर घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। तर या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत। याबरोबरच तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता। या सगळ्या भाज्या यामध्ये घातल्यात। यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून, तर हे सुद्धा घालूया यामध्ये। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा जिरं घालायचं आहे। तर इथे सगळं साहित्य घालून झालं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे आपण 1.5 कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप रवा असं 2 कप साहित्य घेतलं, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 4 कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 2 कप पाणी घालते, हा 1 कप आणि हा 2 कप। 2 कप पाणी घातलं आहे, ह्याला थोडंसं मिक्स करूया आणि नंतर आणखी 2 कप पाणी यामध्ये घालूया। तर हे थोडंसं मिक्स केलं मी, आता आणखी 2 कप पाणी इथे मी घालते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, हे असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, जसं ताक असतं त्याप्रमाणे अगदी पातळ असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनटं याला असंच बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत या डोस्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेऊया। तर यासाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर थोडीशी लसूण आणि आलं घेतलं आहे। इथे हिरवी मिरची घालायची आहे, जेवढी चटणी तिखट हवी त्या प्रमाणात। थोडीशी चिंच घातले यामध्ये, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1/2 चमचा जिरं घातलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये। आता यामध्ये पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया। तर इथे मी चटणी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेतले। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। तर इथे मी 1 चमचा तेल छान गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे, 1/2 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। यानंतर 1 लाल मिरची घातली आहे यामध्ये, चिमूटभर हिंग घालायचं आहे। फोडणी तयार आहे, ही फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी चटणी तयार आहे आपली। डोस्यांबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते। तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। तर हे आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर पहा, हे अगदी मस्त असं झालं आहे, पीठ तयार आहे। तर यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीही घालायचं नाही आहे। पहा, चमच्यावरती अगदी पातळ अशी लेयर बनते, असंच आपल्याला हे पीठ हवं आहे। तर आता यापासून आपण डोसे बनवणार आहोत। तर डोसा घालताना 1 कप किंवा वाटी घ्या आणि त्याने प्रत्येक डोसा घालायच्या आधी असं तळापासून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ते खाली बसतं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक डोसा घालायच्या आधी हे पीठ असं कालपासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच डोसा घालायचा आहे।
तर डोसा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। डोसा तवासुद्धा तुम्ही वापरू शकता। तर पॅन किंवा डोसा तवा आधी मस्त असा गरम करून घ्यायचा, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून हा डोसा आपल्याला घालायचा आहे। तर असं पीठ पहा, आधी कडेने आणि मग सेंटरला असं घालायचं आहे, थोडंसं वरून घालायचं आहे म्हणजे अशी मस्त जाळी येते। आता हा डोसा आपल्याला मध्यम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण आता वाट पाहूया। पहा, वरून हा डोसा असा छान ड्राय झाला, तुम्ही पाहू शकता। तर असं वरची बाजू ड्राय झाल्यानंतर यावरती तेल सोडायचं आहे। तर असं एक चमचा तेल मी असं वरून घालून घेतलं आहे। आता मध्यम फ्लेमवरतीच हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत आणि ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तर पहा, 3 ते 4 मिनटानंतर हा डोसा असा मस्त ब्राऊन झाला आहे। हा डोसा आता दुसऱ्या बाजूने भाजायची गरज नाही आहे, पण तुम्हाला मी याचा रंग दाखवते। तर पहा किती मस्त असा ब्राऊन रंग आला आहे, अगदी मस्त कुरकुरीत झाला आहे डोसा। तर आता हा डोसा आपण काढून घेऊया। तर अगदी झटपट हा डोसा तयार होतो। तर असेच आणखी डोसे मी तयार करून घेते। तर पहा, हे आपले मस्त असे डोसे तयार आहेत, अगदी जाळीदार आणि कुरकुरीत असे हे डोसे। अगदी झटपट नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता। याबरोबर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर तर हे खूपच मस्त लागतात चवीला। भाज्यांमुळे पहा हे किती छान दिसत आहेत। आणि याचं जे पीठ आहे ते तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता। आणि जेव्हा तुम्हाला डोसे बनवायचे असतील तेव्हा तुम्ही पिठाचे डोसे झटपट बनवू शकता। तर हे आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।